दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दूध उत्पादकासाठी खुशखबर. गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान घोषित. दुधाचे दर घसरल्याने अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना मदत म्हणून सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज बुधवारी विधानसभेत विधानाद्वारे केली. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून चर्चा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन करून दुधाच्या अनुदानासाठी माहिती दिली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल. या योजनेचा कालावधी 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 असा असेल. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेला मुदतवाढ देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात येईल, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे. या योजनेसाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी यांना 3-2 फॅट आणि 8-3 SNA प्रति लिटर किंवा 29 रुपये दूध दर संबंधित उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख वितरित ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर 5 रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. DBT खात्यावर वर्ग करण्यात येतील. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे याच्यावर आधार कार्डची लिंक असणे आवश्यक, पडताळणी करणे आवश्यक राहील, असे विखे पाटील म्हणाले. विशेष अनुदानाची योजना दूध उत्पादक विकास आयुक्त यांनी राबवली जाईल. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगेन वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.